जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत कार्तिकी वारीतील आपत्ती व्यवस्थापनाबाबत नियोजन करण्यात आलं आहे. यामध्ये चंद्रभागा नदी काठावर SDRF टीम, धुळे, मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथक, संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथक, पिंजर जिल्हा अकोला, महाराष्ट्र कमांडो फोर्सचे 250 कमांडो, प्राणीमित्र संस्था बंकलगी तालुका दक्षिण सोलापूर यांचे 21 स्वयंसेवक, 108 रुग्णवाहिका, 7 गाड्या, 4 रबर बोटींसह तैनात करण्यात आल्या आहेत. 200 जीवरक्षकांना लाईफ जॅकेट आणि टी शर्टचं वाटप करण्यात आलं असून नदीत पाणी जास्त असल्यानं भाविकांच्या सुरक्षेसाठी नदीकाठावर लाईट्स लावण्यात आल्या आहेत. तसंच पंढरपूर शहरात एकूण 6 आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद केंद्र, यामध्ये महसूल विभाग, पोलीस, आरोग्य, नगरपरिषद आणि इतर संबंधित सर्व विभाग समन्वयानं काम करत आहेत. बुधवारी पाहणी करताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विशाल बडे, पोलीस निरीक्षक सोनटक्के, सहाय्यक अधीक्षक अच्युत दुधाळ, महापालिका 108 जिल्हा व्यवस्थापक डॉक्टर अनिल काळे, मल्लिकार्जुन धुळखेडे, मनोज राऊत उपस्थित होते. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विशाल बडे म्हणाले की कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी ही टीम कठोर परिश्रम घेत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर यांच्या वतीने कार्तिकीवारी 2019 दरम्यान नदी चंद्रभागा नदी परिसरामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने काही अनुचित घटना घडू नये किंवा कोणी भाविक जे आलेले असतात यांच्याबद्दल नदी पात्रामध्ये बुडून मृत्यू होऊ नये किंवा काही जखमी वगैरे घटना घडू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून SDRF धुळे तसेच महाराष्ट्र कमांडो फाउंडेशन यांचे 300 स्वयंसेवक तसेच मुळशी आपत्ती व्यवस्थापन विभाग पुणे, त्यानंतर श्री संत गाडगेबाबा आपत्कालीन यंत्रणा अकोला यांच्या समन्वयाने या ठिकाणी दिवस रात्र आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात करण्यात आलेले आहे. NDRF आणि आपत्ती व्यवस्थापन सोलापूर बडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी नदीपात्रात जे येणारे भाविक आहेत ते पायरी चढून खाली येऊ नये, नदीला पाणी भरपूर आहे, त्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सोलापूर यांच्या नियोजनाखाली या ठिकाणी महाराष्ट्र कमांडो फाउंडेशनचे फोर्स नाते होते यांच्याकडून या ठिकाणी कमांडोची नेमणूक करण्यात आलेली आहे. मी पोलीस उपनिरीक्षक PS सोनटक्के, राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे, येथून आमची एक टीम, 2 अधिकारी, 25 कर्मचारी आलेले आहेत. कार्तिक एकादशीनिमित्त आम्हाला हा बंदोबस्त मागवण्यात आलेला आहे. तरी सध्या चंद्रभागेला भरपूर पाणी असल्यामुळे लोकांना, जे लोक आंघोळीसाठी येतात ते जास्त खोल पाण्यात जाऊ नये, त्यांच्या जीवितांची हानी होऊ नये याच्यासाठी आम्हाला आदेश झालेले आहेत की पब्लिकला काठावरच आंघोळ करू द्या किंवा आतमध्ये येणार नाही याची काळजी घ्या. त्याच्याकरता आमच्या पथकाची नेमणूक झालेली आहे. तसेच आमच्यावर जे नियंत्रण अधिकारी आहे डॉक्टर संजय पाटील सर, तसेच सहाय्यक समादेशक पाटील साहेब, सदाशिव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे टीम इथं कार्य करते आहे.